लखतरवाडी गावामध्ये एक मतिमंद मुलगी आहे जिच्यावर कुणीतरी जबरदस्ती केली आणि त्याच्यातनं तिला प्रेग्नेंट राहिली. जेव्हा मी तिच्यावर व्हिडिओ बनवला तेव्हा ती खूप अस्वस्थ होती. आताबद्दल काय प्रॉब्लेम चाललाय तुमच्या गावामध्ये? तेव्हा ती शाळेत आपले आर नेले ते तेव्हा तिथे जरा पोट जरा उंच उंच वाटायला लागलं. म्हणून मी म्हटलं तुझं कसं का पोट एवढं मोठं झालंय तुझं, तर तिला काय सांगता येणार? मग तिच्या मामाला विचारलं, अरे बाबा हिचं पोट असं का झालंय? तर म्हणलं काय तिथे मला माहिती नाही. नंतर वाटायला लागलं की तिला दिवस गेले असं वाटायला लागलं. हा व्हिडिओ जो बदलाव झाला तो एक सामुदायिक संवाददाता आणि कॅमेऱ्यामुळेच झाला, कारण माझा हेतू होता तिचे आरोग्य आणि तिच्या बाळाचे जीवदान, आणि हे सक्सेस झाले त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे. याच्यात मदत म्हणजे आता ह्या सरांची, तुमची आणि श्रीमंताल तर बहिणीची, बाकीची मदत कोणाची नाही. अजून काय नाही, फक्त तिचं तिला संगोपन आपलं तिचं कुठच्या आश्रममध्ये तिचं हे झालं म्हणजे बात झालं. माझी रोहिणी त्यांची ओळख झाली 3 जानेवारी 2015 साली. तर त्या दिवशी जेव्हा महिलांचे सत्कार करण्यात आले आणि त्याच्यामध्ये रोहिणी ताईंचं कामाचं स्वरूप मला कळलं, तर मला खरंच खूप छान वाटलं की हा खूप वेगळ्या पद्धतीचा एक उपक्रम त्या करतायत. हे पीडित महिलेचं एक प्रकरण जे आमच्या समोर आलं, तर त्या महिलेला आत्ता पुण्यामध्ये एका चांगल्या आश्रमामध्ये दाखल करण्याची गरज होती. माहेर आणि त्याचप्रमाणे BSSK ही दोन नावं कळली. त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे पीडित महिलेला घेऊन गेलो. तिथे गेल्यावरती त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. तिच्या संपूर्ण पुढच्या आयुष्यामध्ये तिचं कशी ते काळजी घेणार आहेत किंवा तिच्या येणाऱ्या बाळाची कशी काळजी घेणार आहेत ह्याबद्दल त्यांनी जेव्हा आमचं शंका निरसन केलं, पण एका स्त्रीनी या गोष्टीकडे जागरूकतेने बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि स्वतःमधली ताकद ओळखणं गरजेचं आहे. ही गोष्ट पुन्हा त्या समाजात घडणार नाही ह्या दृष्टीने आता समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. त्या पीडित महिलेची डिलिव्हरी झाली, तिला एक छान गोंडस असं बाळ आलेलं आहे. त्यावेळेला आम्हाला खरंच खूप चांगलं वाटतं की त्यावेळेला जो डिसिजन आम्ही घेतला तो खूप चांगला घेतला. ह्या सगळ्यामध्ये मला सासवड पोलीस स्टेशन, पोलीस मित्र संघटना भोर, अनिल चाचर सर, BGVS संघटना, माझ्या मैत्रिणी वृषाली मॅडम, तसेच आशा कुंभारकर आणि माझे घरचे यांच्या सर्वांचे मी आभारी आहे की त्यांनी मला ह्या व्हिडिओच्या बदलावामध्ये खूप मदत केली. ह्या व्हिडिओमुळे एक नवीन जीव जन्माला आला आणि मला त्याचा खूप आनंद होतोय की आज माझ्या व्हिडिओमुळे मी 2 जणांचे जीव वाचवू शकले. मी रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्यातून, पुणे जिल्ह्यातून, लखतरवाडी गावातून, इंडिया अनहार्डसाठी.